गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे आणि मला खूप वाटलं होतं की इथे गर्दी असेल, पण इतकी पण गर्दी नाही आहे. म्हणजे आमच्या ठाण्यामध्ये दिवाळीलाच जास्त गर्दी होते आणि सकाळी खूप सारी लोकं होती, छान छान रेडी होऊन आलेली. बट मे बी ते नंतर त्याला इथे उपरला वगैरे गेले असतील फोटोशूटसाठी. आणि आज तिथून आम्ही आता आईस्क्रीम आणले, सो आज स्मॉल ट्रीट आहे माझ्याकडून. तेजल सगळं ऐकत आहे, त्यांना काय वाटलं नाही की आज अजिबातच त्यांनी काहीच मेकअपची प्रॅक्टिस करत नाही आहेत, गप्पा मारत चाललेत, टाइमपास चाललेत. आता आफ्टर ब्रेक मी त्यांची मस्त प्रॅक्टिस घेणार आहे, हे त्यांना माहिती नाही आहे, पण ठीक आहे. आणि टिफिन खाऊन झाला, सो आता दाखवते आम्ही काय ट्रीट करतोय आज. काम झालं, ताम काय मी बोललीच नाही असं. या सगळ्या साक्षीदार आहे, या सगळ्या साक्षीदार. सो गाईज, ऑलमोस्ट रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आत्ता नथ मेकिंगचा क्लास थोडा वेळापूर्वी संपलेला आहे. म्हणजे 3 दिवसाची जी बॅच होती ती कम्प्लीट झाली आहे आणि उद्यापासून फायनली मी 4 वाजता पुन्हा घरी जाईन, 4:30-5 असं काहीतरी. आणि मे बी त्या पोरींना मी थांबवेन आता मेकअप करण्यासाठी. येस, आज ब्लॉग नाही जास्त घेता आला बिकॉज खूप जास्त कामं होती. म्हणजे हे सगळं असतं, नथ मेकिंगचा क्लास, लक्ष द्या, आय मेकअप शिकवा, सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे. बट मी आज कलर व्हीलचं खूप मेन टॉपिक घेतलेलं आहे आणि थोड्या दिवसात आता ह्यांचे ओव्हरऑल सगळं संपून आता हेअर्ससाठी स्टार्ट होणार आहेत. त्याच्यामुळे मी आता घरी निघते, त्याच्याच गडबडीत आहे सगळं घेते. आता हा पसारा मी असाच ठेवणार आहे कारण की मुझसे नाही होगा भाई, माझी पाठ गेली. मी 2 हे बनवल्या, मी तुम्हाला दाखवते आत्ता लगेच. नथी बनवल्यात आज आणि परवाच्या दिवशी 2 बनवलेल्या. सो 4ही तुम्हाला दाखवते, खूप सुंदर झाल्यात, ट्रस्ट मी, खूप सुंदर. आणि तुम्ही पण, तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असं वाटतं यार, एवढी मी बसून कसून मेहनत घेते तर ह्या विकल्या पाहिजे असं मला वाटतं, कारण की माझी एक निशाणी माझ्या फॅन्सकडे जाईल आणि त्यांना पण अभिमानाने सांगता येईल की ही बनीने बनवलेली नथ आहे. 1, 2, 3 4 आणि ही 5. ह्या 5 नथी केल्या आहेत खूप सुंदर. ह्या 2 डायमंडच्या आहेत आणि बाकीच्या ह्या ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत. कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा, आवडल्या असतील तर ठीक आहे, आणि कोणाला बाय करायच्या असतील तरी पण सांगा, आपण चालूच करूयात. आता काय विषय नाही, क्लासमध्ये एक प्लॅन झालेला आहे रँडम आणि तो सक्सेसफुल होईल नाही होईल मला माहिती नाही, बट त्याआधी एक प्लॅन केलेला आहे, तो म्हणजे आपली गपचुपवालीची एक्झाम असते ना ती, सो ती आज होणार आहे. आणि आता ह्या मस्ती करतात, बट आता मी क्लासमध्ये जाऊन धमाका फोडते. चलो, नमस्कार मित्रांनो, बड़े कम शब्दों में आपको सुनाई जाता है. मैत्रिणी मैत्रिणी बाजूला बसणार नाहीत, ए बस इथे. हा व्हेरी गुड, पाठव.
आणि आजच्या ब्लॉगमध्ये दोन लुक आहेत, म्हणजेच मम्मीचा एक लुक आहे आणि सेकंड वन लेहंगा लुक आहे. जे दोन लुक पेंडिंग होते, आजही होती, तर मी ठरवलं की आजच दोन्ही पण शूट होऊन जाऊ देत, कारण की ह्यांच्या म्हणजे बॅचेसमध्ये आता हेअरस्टाईलिंग स्टार्ट होणार आहे म्हणून. आणि मुलींचा प्लॅन होता काल, आमच्या इथे ठाण्यात एक देवी बसली आहे, त्या जत्रेत जायचं. मला माहिती नाही की देवी आता किती दिवस आहे, बट येस, आम्ही जर आज गेलो तर मग तुम्हाला ते एन्जॉय करता येईल. आणि इच्छा त्यांची आहे म्हणून मी जाते, असं काही नाही आहे की आम्ही प्री प्लॅन केलं आहे किंवा काय. आणि एक गोष्ट अजून एक आहे जी सांगायची, विशाल गेला आहे वाराणसीला, बॉईज ट्रिप गेली आहे त्यांची. आजकाल गर्ल्स ट्रिप जात आहेत, बॉईज ट्रिप जात आहेत, आपल्याला कोण काय सांगत नाही आहे, म्हणून मी आता ठरवलं आहे की सोलो ट्रिप एक करायची. सो तुम्ही सजेस्ट करा मला की मी सोलो ट्रिपला कुठे गेली पाहिजे, मला कमेंट्स करा आणि सांगा, मग मी विचार करेल त्या प्लेसचा. आणि ठरवूयात आपण कधी जायचं काय जायचं, तोपर्यंत तर फक्त आणि फक्त क्लासलाच जायचं आहे. तर चलो आज माझ्यासोबत तुम्ही पण चला, आज मी थोडंफार तुम्हाला दाखवते लुक कसा करते किंवा काय. आणि जर चुकून मम्मीने काय एंटरटेनिंग गोष्टी केल्या तर त्या पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत, त्यामुळे बघा. कसा वाटला लुक सगळ्यांना आजचा लुक, हेअर स्टाईलिंग काय, एक्सटेन्शन कसे लावतात सगळं समजलं, क्लिअर आहे सगळ्या. काय झालं तुला, करू ना, काय झालं, सगळे लुक आवडले. तर गाईज, माझ्या ज्या बहिणीचं लुक होतं ते ऑलरेडी झालंय आणि हा फोन दुसरा आहे, कारण की माझा फोन आशू घेऊन गेलीये. सो आता मम्मीच्या लुकला स्टार्ट होते, ती थोडी सेटअप होते आणि मुलीचा लुक चालू होणार आहे. तर ऍक्च्युली इथे कल्स करायचे होते असे, थांब जरा, असे ह्या साईडने असे वेस्टनाइज लुक, पण आम्हाला कळलं की इथं विषय आहे थोडा, त्यामुळे ते जरा चेंज करून आता काहीतरी लुक डिझाईन करायचे. सो बघूयात. आशूने, मला माहिती आहे आशूने आधीच्या लुकचा एकही आडवा व्हिडिओ घेतलेला नाही आहे, मी लिहून देऊ शकते ही गोष्ट, पण ह्या व्हिडिओ ह्या लुकचा मी घ्यायला सांगते. थोडाफार लुक तुम्हाला बघायला मिळेल, बाकी तिचावाला लुक जर तुम्हाला बघायचा असेल तर मी इन्स्टावरती सगळं टाकते. तर गाईज, आज मॅच्युअर लुक असणार आहे आणि मम्मीची स्किन टोन तुम्ही स्वतःच बघू शकता, पिगमेंटेशन वगैरे आहे. आणि तुला मी ह्यावेळेस नव्हती बोलवणार, ह्यावेळेस आशूची मम्मी वगैरे किंवा कोणीतरी बोलवणार होती, पण ह्यांच्या सगळ्यांचं मत होतं की तुला बोलवावं. आशिष आणि मी स्ट्रगल करतोय आयुष्यात. रोबोट बघा, रोबोट बांगड्याकडे बघा, बांगड्या बाहेर घ्या, थोडा आज बाहेर घ्या, आज बाहेर घ्या, बाहेर बाहेर, अगं बाहेर म्हणजे असा काढ म्हणतोय तो. बाय, तिकडे बघा. मानेत रोबोट आहे रोबोट. तर गाईज, आल्या आल्या जी पडी गेम मारण्यात मजा आहे ती आयुष्यात कुठंच नाही, कारण की आज तर माझं दिवाळ निघालंय चांगलंच, आणि ह्या नादातच मी विसरली ब्लॉग घ्यायला. सो मेकअप पण आहे, हेअर्स रिमूव्ह झालेले, हे सगळं अवॉइड करा, हे सगळे कपडे माझेच आहेत, हे श्रद्धा. तर फक्त आता मेकअप हा राहिलेला आहे, म्हणजे
सॉरी. तर हिचा ओव्हरऑल लुक कसा झालेला ते तुम्ही ऑलरेडी आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय. आणि हिच्या अंगात कोणता रोबोट येतो माहिती नाही, ती रोबोटिक होते डायरेक्ट. केस बघा, दिल्लीला तर दुसरा दिल्लीला असं सगळं केसांचं हे सोडलंय तिने आणि असंच ठेवलंय. त्याच्या आता बॅक कॉमिंग वगैरे काढावं लागेल, बट मेकअप तुम्ही बघू शकता स्टील मेकअप आहे तसा आहे. समोरून खूप चांगला दिसतोय, आता ह्याच्यामध्ये दिसत नसेल पण ठीक आहे. आणि हे बघा, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तर. ठीक आहे, कसा वाटलेला तुला आजचा लुक? छान वाटलेला. मला तीन मध्ये म्हणजे आतापर्यंत जे लुक्स केले ना त्याच्यामध्ये आजचा लुक सटल आणि खूप सुंदर वाटला. आणि लवकर पण झाला. हा, आणि खूप क्विक झाला ऍक्च्युली, कारण की आज दोन लुक होते ना, सो हिचं पण शूट आम्हाला लवकर करायचं होतं. म्हणजे 4-5, 5-6 आधी लाईट जायच्या आधी असं डोक्यात होतं आणि फायनली ते झालं. पण जास्त नाही शूट केलं कारण की मम्मीला तेवढ्या पोजेस नाही देता येणार ऑब्व्हियसली. थोडंसं शूट केलं पण खूप सुंदर झालंय. आणि जो पहिलावाला लुक होता ना, ती माझी बहीण होती वंशिता आणि ती आल्यावरती मी शूट घेणार होती, पण ह्या सगळ्यांच्या नादात मी ते विसरूनच गेली आणि आमचं शूट राहिलं. पण तुम्ही तिचे फोटोज व्हिडिओज बघू शकता, ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर गाईज, ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या अड्ड्यावरती आलेलो आहोत. आमच्या अड्ड्यामध्ये तीन मुली असतात. ही एक आहे माझी बहीण, ही दुसरी आहे ती ज्योती आहे, आणि ही तिसरी ही ग ही इशू. हाय, बोल हाय. हाय गाईज, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. रात्रीचे वाजलेत 12. नव्हतो काय ते आपण खेळूया. श्रद्धा आमचा ब्लॉग कड ए लिंबू, कोथिंबीर आणि कलिंगड. काय कलिंगड? दलिंदर. माल हळद. आउट आउट आउट. आता मी अद्रक. मग तू कर, तू तू बोलू अद्रक कर ना. अद्रक खरंच सॉरी सॉरी परत नाही सॉरी आल्या सॉरी झाला. मला माहितीच नव्हतं म्हटलं नाही, ह्या तिघी जणी गेलेल्या मला ते खरं वाटलेलं. तुमच्या सगळ्यांना सुसू एकत्र कशी काय आली बाहेर बघायला आली? या आता दरवाज्यात उभ्या राहून असं काहीतरी प्लॅन करत होत्या आणि तेवढ्यात मी बाहेर गेली आणि ह्यांना मी पकडलं. पण फ्लॉग न झाला ना, त्याच्या सगळ्या उठून क्लास मधून आता खाली गेल्या. मी म्हंटल वॉशरूमला एकत्र आणि आरती आणि स्नेहाच राहिलं म्हणून मी बाहेर बघायला गेली. तर हे सगळं रोज वाटप चाललेलं त्यांचं त्यांच्यामध्ये. बिलकुल एक्सेप्ट नाही करणार सॉरी तुमचं. या का मस्का लावतायत त्याचं रिझन मी तुम्हाला 2 मिनिटांनी सांगते. ह्यांच्यावरती मी चिडलीय. लिहिलंय ह्यांनी सॉरी. काय लिहिलंय त्याचं आता मी रिझन तुम्हाला सांगते. ह्यांना मी काल लुक्स दाखवले दोन, एक मम्मीचा आणि एक त्या बहिणीचा. तर त्यांना मी बोलली इथे बसून आता तुम्हाला जो आय मेकअप शिकवला, मी लिपस्टिक ब्लेंडिंग वाला आय मेकअप त्यांना शिकवलेला की कसं करायचं लिक्विड प्रोडक्टला वगैरे सेट. तरी हा सगळ्या 2 मिनिटात पळून गेला आणि मी 5 मिनिटात मोजून त्यांचं शूट करून इथे आली. तर एक पण नाही जण क्लासमध्ये, अख्खा क्लास खाली. म्हणून मी त्यांना बोलली क्लासमध्ये ग्रुपवरती मेसेज केलेला, उद्यापासून कोणी थांबायचं नाही, सगळ्यांचा 4 वाजताच क्लास उठणार. म्हणून आज हा घाट घातलाय. हे जे ना ते मस्काबाजी चालू आहे, बाकी काय नाही. आणि आता आमची फुलं कुठे गेली? फुलं ठेवली आहे तिथं साईडला, तिथं बघितली ताईने दाखवली आपली. तर आता काय करायचं, माफ करायचं की नाही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. पण करते आता मी कमेंट्स करायला पाहिजे. घेतल्यावरती पण मला मेकअप पाहिजे तुमचे थांबून मग.
आज घाबरून जरा केलं. जरा लास्टचा त्यांना आज मी सांगितलं उद्यापासून हेअर स्टाईलिंग स्टार्ट ना, तर आज चांगले केलेत मेकअप बऱ्यापैकी सगळ्यांना. सॉरी, इट्स ओके, थँक्यू.